अंबासरी पुलिस थाना अंतर्गत आने वाले गोकुलपेट क्षेत्र से एक फिरोती का मामला उजागर हुआ है जहाँ कुख्यात ने खुद को इंडिया टुडे का पत्रकार बताकर कैफे के मालिक से एक लाख की मांग की जहा शिकायत के संज्ञान पर आरोपी को हिरासत में लिया गया दरअसल दिनांक उन्तीस अक्टूबर को गिट्टी खदान निवास ऐसी मुख्तार पटेल जिसे मुन्ना पटेल के नाम से जाना जाता है वह गोकुल पेट ऐसी सोसा कैफे में गया और वीडियो निकालने लगा जांच ने दुकान के लगभग सभी चीजों की वीडियो ली। इससे बीच दुकान का प्रबंधक दीपक पटेल मुन्ना के पास आया और वीडियो निकालने का कारण पूछने लगा लेकिन तभी आरोपी मुन्ना पटेल ने खुद को इंडिया टुडे अखबार का पत्रकार बताया और दीपक हुए कहा कि इस दुकान में अवैध काम चल रहे है जिसका उसने वीडियो निकाल लिया है और कल की खबर में यह पूरा मामला उजागर किया जाएगा। यदि यह खबर ना हो ऐसा चाहते हो तो एक लाख रुपए दो जिससे डर कर दीपक ने गले से बीस हजार रूपए दी लेकिन फिर आरोपी ने कल दुकान के मालिक अविनाश भूसारी को फोन कर फिरौती मांगी जिसके चलते अविनाश ने मामले की शिकायत अम्बाजरी पुलिस अंतर्गत की जिसके संज्ञान पर आरोपी को हिरासत में लिया गया है जिसके विषय में जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गोल्ले ने पुलिस थाने अम्बादरी गोकुलरिया मध्य एक सोशा त्या सोशा कॅफेमध्ये एकोणतीस तारखेला रात्री एक स्वतःला पत्रकार म्हणणारा व्यक्ती आतमध्ये आत गेला आणि त्याने स्वतःचा मोबाईल काढला आणि मोबाईल काढल्यानंतर त्यांनी रेकॉर्डिंग शूटिंग करणं सुरू केलं तेव्हा तेथील मॅनेजर होता त्या मॅनेजर देवेंद्र पटले यांनी त्याला विचारलं की आपण काय करत आहेत तर तो, तो बोललं की मा इंडिया टुडे का पैसायचा पत्रकार आहे और आपके इधर गलत काम हो रे असं म्हणून तुमची माहिती मी माझ्या पेपरला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला इकडे तिकडे मी प्रसारित करेल आणि तुमची बदनामी करेल याबद्दल तो मॅनेजर घाबरून गेला तर मग तो बोलला की जर तुम्हाला असं छापायचं नसेल तर मला एक लाख रुपये द्यावे लागतील तर मी ते छापणार नाही तर तुमचं उद्या पेपरला आणि माझ्या चॅनलला सर्वत्र मी प्रसारित करेन तो मॅनेजर घाबरून गेला आणि त्यांनी आपल्या काउंटरमधील वीस हजार रुपये घाबरून त्याला जबरदस्ती खंडणी दिली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक एक तारखेला परत या तथाकथित पत्रकाराने त्याचा जो मालक आहे अविनाश भुसारी त्याला फोन केला मोबाईलवर आणि मी काल आलो होतो तुझ्याकडे एवढे एवढे पैसे मागितले होते तुझ्या दुकानामध्ये एवढा असं अनधिकृतपणे असे क का काम आहे तर ते थांबायचं असेल आणि पेपरमध्ये जर द्यायचं नसेल तर मला एक लाख रुपये ते माझे मागितले ते उरलेले पैसे दे अशा केलेल्या फोनवरून त्याचा जो मॅनेजर आणि मालक पोलीस ठाण्यामध्ये मा आले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस ठाणे अंबाजरी या ठिकाणी अपराध नंबर आठशे सहा अब्लिक तेवीस कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपीबद्दल माहिती घेतल्यानंतर तो आरोपी स्वतःचं नाव मुन्ना पटेल असं सांगत आहे त्याचबरोबर त्याची अधिक नावं मुश्ताक उर्फ मोहम्मद आसिफ मोहम्मद आरिफ सुद्धा नाव असल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे त्याच्याकडे इंडिया टुडेचं एक ओळखपत्र मिळालेलं आहे ते सदरचं ओळखपत्र बनावट आहे किंवा खरं आहे याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत तपास करत आहोत कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज टेमरी के, के रिपोर्ट